नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वीच्या परीक्षेसाठी म्हणजेच बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त कथालेखन. 5 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारल्या जाते, तर कथालेखनावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो आणि कथालेखन कसे करायचे आहे जाणून घ्या. पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. मुद्दे कोणते आहेत? 1 गरीब मुलगा, पैसे नाहीत, शाळेचा खर्च करणे अशक्य, सकाळी पेपर टाकण्याचे काम, वाटेत पैशाचे पाकिट मिळते, प्रामाणिकपणाने पोलीस स्टेशनवर नेऊन देतो, पाकिटाच्या मालकास आनंद, बक्षीस. या मुद्द्याच्या आधारे आपल्याला कथालेखन करायचे आहे. कथालेखनाच्या अगोदर आपल्याला योग्य असे शीर्षक कथेला देणे आवश्यक आहे. या मुद्द्याच्या आधारे आपल्याला कथेला शीर्षक देता येते प्रामाणिकपणा, आणि कथा तयार करता येते ती पुढीलप्रमाणे. एका खेडेगावात एक रमेश नावाचा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. रमेशची परिस्थिती खूप गरिबीची होती. त्याचे आईवडील शेतमजुरी करून आपले व आपल्या मुलाचे पोट भरत होते. परिस्थितीशी 2 हात करीत त्याला शिकवत होते. रमेशलाही या सगळ्या गोष्टींची जाणीव होती. तो स्वभावाने अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ व प्रामाणिक होता. आपल्या आईवडिलांचे कष्ट पाहून तो त्यांना शक्य तितकी मदत करीत होता. जसजसा रमेश वरच्या वर्गात जाऊ लागला तसा त्याच्या शाळेचा खर्च वाढू लागला. म्हणून रमेशने सकाळी गावात पेपर टाकण्याचे काम सुरू केले. दररोज पहाटे लवकर उठून घरोघरी पेपर टाकून आला की घरातील इतर कामे उरकून तो शाळेत जात असे. मन लावून अभ्यास करीत असे. दिवसेंदिवस त्याची अभ्यासात चांगली प्रगती होत होती. एकदा असाच सकाळी पेपर टाकण्यासाठी जात असताना अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका पाकिटावर गेले. त्याने ते पाकिट उचलले आणि गावाजवळ असलेल्या पोलीस स्टेशनवर नेऊन जमा केले आणि तो आपल्या कामासाठी निघून गेला. पोलिसांनी पाकिट उघडून पाहिले तर त्यात काही नोटा, थोडे सुटे पैसे, काही कार्डे व कागदपत्रे असे सामान होते. त्यातच त्यांना पाकिटाच्या मालकाचे आधार कार्ड मिळाले. पोलिसांनी लगेच मालकाचा पत्ता शोधून त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. पाकिटाची ओळख पटवून त्याच्या स्वाधीन केले. हे करताना पोलिसांनी रमेशविषयी सारी माहिती पाकिटाच्या मालकाला सांगितली. त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. आपले पाकिट सापडल्याचा मालकाला खूपच आनंद तर झालाच, पण त्याचबरोबर त्यालाही रमेशचे खूप कौतुक वाटले. शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी रमेशची चाललेली धडपड पाहून त्यांनी रमेशला शाबासकी तर दिलीच, पण त्याचबरोबर रमेशला नोकरी लागेपर्यंत त्याच्या पुढच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचे आश्वासन दिले. तात्पर्य, प्रामाणिकपणाचे फळ नेहमी उत्तमच मिळते. अशा प्रकारे आपल्याला कथालेखन करणे आवश्यक आहे. कथेला शीर्षक द्यायचं आहे, कथा व्यवस्थित मुद्देसूद लिहायची आहे, आणि शेवटी कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं आहे म्हणजे तात्पर्य लिहायचं आहे. आता कथालेखन केल्यानंतर आपल्याला गुणविभागणी कशी होते ती बघा, म्हणजे कशा पद्धतीने गुण मिळतात. कथेचे प्रारूप हे भूतकाळात असले पाहिजे. म्हणजे आपण कथा लिहितो ती भाषा, लेखनाची भाषा ही भूतकाळात असली पाहिजे. शीर्षक लिहिण्यासाठी 1 गुण, कथेचे लेखन 2 गुण, कथेतील पात्र भूमिका यांचा योग्य वापर 1 गुण, आकर्षक मांडणी 1 गुण, या मुद्द्यांचा विचार करून 5 पैकी गुण दिले जातात. अशा पद्धतीने कोणतेही मुद्दे आले तर त्या मुद्द्याला अनुसरून आपल्याला कथालेखन करता आले पाहिजे. अशाच पद्धतीचे परीक्षेसंबंधित म्हणजेच कथालेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन, सारांश लेखन यासारखे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरून अपलोड केलेले आहेत. ते पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.